सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कलेजी तवा फ्राय बनवणार आहे। झटपट होते आणि कमी साहित्य, आणि जर एकदा जर अशी बनवली माझ्या पद्धतीची तर नेहमी नेहमी तुम्ही अशीच बनवाल। तर त्यासाठी साहित्य बघूया आपण, साहित्य काय काय घेतले ते। तर ही कलेजी घेतली अर्धा किलो, बारीक चिरून स्वच्छ 5 ते 6 पाण्यातून स्वच्छ धुवून काढलेली। तेल घेतले फोडणीसाठी। इथं आपल्याला एक कांदा लागेल, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट, हळद लागणार आहे 1/2 चमचा, मिरची पावडर आवडीनुसार, आपल्या आवडीनुसार टाकायची, गरम मसाला पावडर 1/2 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, आणि मीठ चवीनुसार। आता आपल्याला काय करायचं आहे, पहिले कलेजीला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही हो, मीठ लावूया थोडंसं, हळद 1/2 चमचा, इथं मी मिरची पावडर 1 चमचा घेणार आहे, 1 किंवा 1.5 चमचा घेते, गरम मसाला पावडर 1/2 चमचा घेते, धना पावडर 1 चमचाभर, जिरा पावडर 1 चमचाभर। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू रस पण, तुम्ही 1/2 लिंबाचा रस घेतला तरी पण चालतो। आता हे मसाले सगळे आपल्याला हाताने लावून घ्यायचे आहेत कलेजीला। 1-15 मिनटं मुरत ठेवायची आपल्याला। मसाला लावून घेतला आहे आपण। आता आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचाभर, हाताने चांगलं असं मस्त लावून घ्यायचं। आता हा मसाला आपण छान लावला आहे। आता हे आपण 1/2 तास असंच ठेवूया मुरत। आता 1/2 तास झालेलं आहे, आपण कलेजीला सगळा मसाला लावून ठेवला होता। मसाला म्हणजे पावडर मसाले जे आपण घेतलेत ते लावून ठेवलेले मुरत। तर आता इकडं आपण पॅन ठेवला आहे गॅस चालू करून। तर तेल टाकायचं आहे आपल्याला। कलेजी फ्राय आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं। तेल तापलं आहे, आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया। अर्धी आपण कलेजीला लावली आणि अर्धी ठेवलेली, आता ही तेलामध्ये टाकायची आपल्याला। आता कांदा टाकायचा आहे, मिरचीचे तुकडे, गॅस आपण ठेवला आहे मध्यम, थोडंसं मीठ आपण कलेजीला थोडंसं लावलेलं आहे। थोडीशी हळद टाकूया, चांगला चांगला भाजला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला। आता आपल्याला ही कलेजी टाकून घ्यायची, मसाला लावलेली। गॅस थोडा मोठा ठेवायचा आपल्याला आणि मस्तपैकी हलवून घ्यायची होती, पूर्ण परतून परतून घ्यायची तेलामध्ये। तर ही छान आपल्याला परतून घ्यायचे मोठ्या गॅसवर, ह्याच्यापेक्षा आपल्याला रंग पाहिजे असेल, अगदी लाल भडक रंग पाहिजे, तर मग काश्मीरी मिरची पावडर ह्याच्यामध्ये आवडीनुसार टाकायची, 1 चमचा 1/2 चमचा कलर येण्यासाठी। आता हे मी मस्त पैकी 5 मिनटं मोठ्या गॅसवरच परतून घेणार आहे। पाच मिनटं झालेली आहेत, आपण मोठ्या गॅसवरती असं मस्तपैकी परतून घेतलं चांगलं। आता मी गॅस स्लो करणार आहे, हे एका जागेवर असं गोळा करणार आहे।
पांच मिनट मोटे गैस पांच मिनट एकदम स्लो गैस वरती परत झाकण ठेवायचे आपल्याला पांच मिनटासाठी। पांच मिनट झालेली आहेत स्लो गैस वर आपण झाकण ठेवून ठेवलेली वापरायला मधून मधून आपण हलवून घेतली। आता मी गैस थोड़ा वाढवते। आता आपल्याला दोन मिनट मोठ्या गैस वर परतून घ्यायचे। हे बघा तेल सोडायला लागले आमचं तेल सोडायला लागले ना तयार होते कलेजी आपली कोथिंबीर भरपूर टाकायची आणि आणखी दोन मिनट मी परतून घेते मोठ्या गॅसवरती। आता आपण मगाशी गरम मसाला पावडर टाकली होती पाव चमचा तर पाव चमचा आता टाकून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला मिक्स करून घेऊया काढून घ्यायचे। तर आपली ही कलेजी तवा फ्राय तयार झालेली आहे। वरून अशी कोथिंबीर टाकूया आपण आणि खाताना ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खा किंवा वरण भाताबरोबर छान लागते। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कलेजी तवा फ्राय कशी झाली ती मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।